पेडेकर, चिंग्स, काट द रे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी, ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होऊन बरेच दिवस झाले. प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राचं म्हणजे संबंध महाराष्ट्राचं ज्या लढतीकडे लक्ष लागले तो म्हणजे कर्जत जामखेड हा मतदारसंघ. ह्या मतदारसंघाच्या लढतीचं वर्णन करताना अनेक जण बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा, काटा लढत, क्लोज फाईट असा आपापल्या परीने किंवा आपापल्या व्याख्येनुसार अर्थ लावत असतात. परंतु ह्या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांच्याशी आपण वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून बातचीत करणार आहोत आणि पुढच्या 8-10 मिनिटांमध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी आपण विचारणार आहोत. तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत. थेट आपण बातचीतला सुरुवात करूया. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की कर्जत जामखेडच का? मला फक्त आमदार नव्हतं व्हायचं आहे, मला असा मतदारसंघ पाहिजे होता ज्या ठिकाणी विकास करण्याची मोठी संधी आहे आणि उद्याच्या काळामध्ये लोकांच्या आशीर्वादाला आणि प्रयत्नातून आणि पाठिंबाली आपला एखादा मतदारसंघ असा असावा की त्या ठिकाणी वेगळं एखादं कर्ज जाम म्हणजे एक वेगळं मॉडेल आपल्याला निर्माण करता येईल आणि ते कर्ज जामखेडमध्ये ती संधी मला मिळेल असं मला वाटलं. कर्ज जामखेडमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक विकास हा झाल्यासारखा दिसत नाही आणि इथे शिक्षणापासून आरोग्य, पाणी, महिलांना ताकद बचत गटाच्या माध्यमातून देणं, रोजगार या सर्व विषयावर उद्याच्या काळामध्ये काम करू शकतो म्हणून इथल्या लोकांनी तिथं साहेब असतील, दादा असतील त्यांना विचारणा केली. मलाही या ठिकाणी यायचं होतं म्हणून कर्जत जामखेड. समस्यांवरती आपण येणारच आहोत परंतु महाराष्ट्राला कर्जत जामखेडमधून एक नवीन नेतृत्व मिळेल का? नाही बघा, मी महाराष्ट्राचं आत्ता काय सांगू शकत नाही पण एक सांगतो, येत्या इलेक्शनमध्ये म्हणजे 21 तारखेला मतदान होणार आहे, 24 तारखेला निर्णय लागणार आहे पण वातावरण बघत असताना लोकांची चर्चा ज्या पद्धतीने मी करतो आहे त्यांच्याकडनं जो प्रतिसाद मिळतो आहे तर 24 तारखेला विजय हा सर्वसामान्य लोकांचाच म्हणजे राष्ट्रवादीचाच होणार आहे. या मतदारसंघामध्ये पहिलं प्राधान्य माझं असेल की या तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये जे काय आश्वासनं मी दिलीत, ज्या काही गोष्टी आपल्याला विकासाच्या माध्यमातून करायच्या त्या पहिल्यांदा त्याला कुठं ना कुठंतरी काम चालू करावं लागेल आणि ते काम चालू केल्यानंतर जिथं कुठं एक सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून, पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जिथं कुठं माझी जरूरत लागेल त्या ठिकाणी मी नक्कीच जाईल पण माझं पहिलं प्राधान्य हे कर्जत जामखेड असणार आहे. कर्जत जामखेडला पहिलं प्राधान्य आहे असं तुम्ही म्हणताय. प्रामुख्याने इथं समस्या कुठल्या? मगाशी आता तुमचे आम्ही कॉर्नर मीटिंगमध्ये देखील एका गोष्टीचा उल्लेख ऐकला की इथे काम करण्यासाठी खूप मोठी स्पेस आहे, तर नेमक्या समस्या काय आहेत या मतदारसंघात? इथं शेतीचं पाणी, प्यायचं पाणी, शिक्षण, आरोग्य, युवकांना नोकरी, माता भगिनींना पण बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी ताकद द्यावी लागेल, या ठिकाणी सुरक्षता पण महत्त्वाचा विषय आहे. अजून एक म्हणजे या दोन्ही तालुक्यामध्ये इथं स्पोर्ट्स, कला याला कुणीही कधीही वाव दिला गेला नाही, त्यामुळे इथं काम करायचं असेल तर समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी जरुरीत आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतील लोकांना विश्वासात घेऊन आणि ते केल्यानंतरच या परिसराचा विकास हा चांगला होईल असं मला वाटतं. तुम्हाला वाटत नव्हतं का की इथलेच जे आमदार होते ते कॅबिनेट मंत्री होते, त्यांनी इथल्या समस्या सोडवल्या नाहीत? नक्कीच त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत. त्यांना ताकद असतानासुद्धा या ठिकाणी लोकांना त्यांनी दुर्लक्ष केलं. इथे साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर या मतदारसंघामध्ये अनेक टँकर चालू होते, जिल्ह्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या मित्राचा आहे, मित्राली कॉन्ट्रॅक्ट घ्यायला पण काय हरकत नाही पण ज्या संख्येने टँकर लोकांना मिळायला पाहिजे ते आजपर्यंत कधीही मिळाले नाहीत धोरणाप्रमाणे. ते बरेचसे टँकर फक्त पेपरवर, कागदावर राहिले आणि त्याची बिलं निघत गेले, त्याचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला असं लोकांचं म्हणणं आहे. आणि जे काय टँकर लोकांपर्यंत पोहोचले त्याच्यामध्ये जे पाणी आलं ते पाणी जनावरसुद्धा पिऊ शकत नाही असं पाणी आलं. हे छोटंसं उदाहरण आहे, छावण्यांचं उदाहरण आहे, रोडचं खराब क्वालिटीचं रोड,
इथं जलयुक्त शिवारचं खराब क्वालिटीचं काम झालं आहे, आरोग्यावर टोटल दुर्लक्ष आहे. ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर इथे फक्त गटटटाचं राजकारण, जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं गेलं आणि त्याच्यात फक्त 4 ते 5 लोकं मोठी झाली आणि सर्वसामान्य जनता आही तशी राहिली. आता विचार करायचा आहे ह्या जनतेचा, त्या 4 लोकांचा न करता आपल्याला सुखसुविधा सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत कशा नेता येईल यासाठी प्रयत्न उद्याच्या काळामध्ये करायचे आहेत आणि ते प्रयत्न करून इथं त्या प्रकारचा एक चांगलं प्रशासन आपल्याला इथं उभं करायचं. तुम्ही एका भाषणामध्ये त्यांचा उल्लेख बॅनर मंत्री म्हणून केला होता. या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी बॅनर लावलेत, विकास डोळ्याली दिसत नाही. या ठिकाणी सुद्धा ते आले होते, इथेही त्यांनी बॅनर लावला होता. पण इथं आल्यानंतर लोकांनी बॅनरवरचेच प्रश्न तिथं आमदार साहेबांना विचारले, त्याला उत्तर त्यांचं नव्हतं. त्यांना असं वाटलं की बॅनरवर 1-2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटीचा आकडा दाखवल्यानंतर इथं असणाऱ्या सर्वसामान्य भोळ्या जनतेला असं वाटेल की अरे खूप मोठा विकास झाला. पण जेव्हा त्यांनी आकडेवारी त्या ठिकाणी लावली, अनेक कामं फक्त बोर्डावर होते आणि अस्तित्वात कधी कुठलं काम आलं नाही. बरेचसे कामं हे 14 व्यक्त आयोगाची असतील, त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे असतील, ते सुद्धा आमदार साहेबांनी स्वतःच्या नावावर तिथं टाकल्यासारखी झाली. त्यामुळे बॅनर कुठेही आजपर्यंत कुणीही लावला नव्हता जे या ठिकाणी आपल्याला दिसायला लागलं, कारण लोकांना विकासच दिसत नव्हता. त्यांना असं वाटलं बॅनरवर तो विकास दाखवून द्यावा, पण ते दाखवल्यानंतर लोकांना त्यांची खरी विचारसरणी ही दिसून आली आणि कामात आणि बॅनरवर ह्यात मोठा तफावत दिसल्यामुळे लोक नाराज झाले. समजा तुमचा विजय झाला आणि तुम्ही आमदार झाला, तर तुमची या मतदारसंघाबाबतची विजन काय असतील? नाही बघा, आत्तापर्यंत लोकात जाऊन लोकांशी चर्चा करून अनेक अडचणी समजून घेतल्यात, त्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढावा लागेल याचाही अभ्यास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच ज्या काही अडचणी आपल्याला लगेच सोडू शकतो, लाईटपासून सगळ्या त्या हाती घ्यायला लागेल. काही पेपरवर्क म्हणजे तिथं आपल्याला पत्रव्यवहार करावा लागेल शासनाबरोबर, तो आपण सुरू करणार आहोत. तिथं शाळेचं काम आपण लगेच चालू करू शकतो, ई लर्निंग संच आणि अशा काही कामं असतात, तिथे बचत गटाचं ट्रेनिंग आपण लगेच सुरू करू शकतो. म्हणजे लगेचच चालू करायचं, दिवाळी संपली की आपलं काम या मतदारसंघामध्ये चालू करायचं आणि छोट्या मोठ्या ज्या अडचणी जिथं काही आश्वासने दिली गेली जी आपल्याला वैयक्तिक माध्यमातून करता येतील ते आपण लगेच करू. यदा कदाचित तुमचा पार्थ पवारांसारखा पराभव झाला तर पुढचं राजकारण कसं असेल? मी लोकांवर विश्वास ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे, मला लोकांवर विश्वास आहे. लोकांवर विश्वास असल्यामुळे हे सर्व लोक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहेत आणि जर माझा प्रामाणिक स्वच्छ मनाने लोकांवर विश्वास आहे तर या इलेक्शनमध्ये माझा हा अहंकार नाही पण माझा नाहीतर लोकांचा इथं पराभव होईल असं मला वाटत नाही. झाल्यानंतर आपण बघू काय करायचं. दुसरं मला अजून एक महत्त्वाचं विचारायचं आहे की पवार साहेबांची प्रतिकृती म्हणा किंवा पवार साहेबांचं प्रतिबिंब हे तुमच्यात बघितलं जातं, महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे, तर तुम्ही याकडे कसं बघता? साहेब हे खूप मोठा नेता आहे या राज्यासाठी काय अख्ख्या देशासाठी, त्यांचा अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघत असताना ते माझे मेंटर तर आहेतच, त्यांच्याबरोबर अनेक जी मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्याकडनं पण मी काही ना काहीतरी गोष्टी शिकत असतो. एक आहे की आपण कॉपी करून चालत नाही, ज्या गोष्टी आपल्याला पटतात झेपतात त्या आपण आत्मसात कराव्या, ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात त्या आत्मसात करत स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचा एक निर्णय घेण्याची क्षमता ही आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की लोक असं म्हणतात की मी साहेबांसारखं आहे. शेवटी एवढी चांगली गोष्ट जर कोणी माझ्याबद्दल बोलत असेल तर मी स्वागतच करतो. पण साहेबांचं मी 10% झालो, 10% झालो तरी माझ्यासारख्याला फार आनंद होईल, कारण का ते खूप मोठं एक विद्यापीठ आहे आणि त्यांना त्यांचे विचार घेऊन लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. नक्कीच साहेब मोठं विद्यापीठ आहे, परंतु त्यांच्या नावाचं प्रिव्हिलेज हे तुम्हाला मिळतंच असं देखील लोक म्हणतात. आणि हा जो घराणेशाहीचा वारंवार राष्ट्रवादीवरती आरोप होतो, हे तुमच्या उमेदवारीने किंवा पार्थ पवार ह्यांच्या उमेदवारीने ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आहे का? आदित्य ठाकरेचं काय झालं, मग आपले फडणवीस साहेबांचं काय झालं, मग त्या ठिकाणी आपले जळगावचे मंत्री महाजन साहेबांचं काय झालं, त्या ठिकाणी पंकजाताईंचं काय झालं, त्या ठिकाणी अनेक असे उदाहरणं आहेत. आपण काय करा की त्यांना पहिला हा प्रश्न विचारा, त्यांचं काय उत्तर येतं ते मी समजून घेतो, मग मी त्याचं उत्तर देतो. अजून एक मला महत्त्वाचं विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही ह्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन अनेक मोठमोठी कामं केली, सृजनच्या मार्फत केली, तर नेमकी प्रकर्षाने ज्याचा उल्लेख करू शकते अशी कोणती कामं केली तुम्ही? नाही, आरोग्यावर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, स्पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ असतील, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती,
स्क्वॉश असे वेगवेगळे खेळ आहेत, कला क्षेत्रामध्ये आपण काम केलं, त्यानंतर महिलांच्या विषयात आपण काम करतो सॅनिटरी नॅपकिनच्या बाबतीत, त्यानंतर शिक्षणाच्या विषयात आपण काम करतो, मार्गदर्शन युवकांना व्यवसाय चालू करण्यासाठी नाही तर प्रोफेशनसाठी तेही करतो, असे अनेक विषयाला आपण हात घातलेत. आणि मला आवडेल की लोकांना सांगायला आवडेल की लोकांना तो जो विचार आहे तो आवडतो, भावतो आहे. आणि मला असं वाटतं की मी हा चालू केलेला उपक्रम असला तरी अनेक लोकांनी, कार्यकर्त्यांनी, तिथं असणाऱ्या वेगळ्या पार्टीच्या नेत्यांनीसुद्धा, युवक नेत्यांनी तो आत्मसात करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या परिसरामध्ये त्यांनी चालू केला, तर एक सकारात्मक नवा विचार, नवपर्व या ठिकाणी सगळे मिळून युवकांसाठी, इथे असणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपण चालू करू शकतो. राष्ट्रवादीला सोडून अनेक सरदार चालले आहेत, राष्ट्रवादी निम्मी मोकळी झाली असं म्हणत आहेत, तर भविष्यात राष्ट्रवादी कशी उभी राहील? इथं असणारे जे काही अनुभवी लोक आहेत ते पार्टीचे मेंटर म्हणून राहतील, त्यानंतर नवरक्त, नवी पिढी त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशनसाठी ताकद देईल, आणि तिथं विचार आणि ताकद जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्रित येतात त्या ठिकाणी परिवर्तन होतंच. त्यामुळे पार्टीमधून अनेक नेते गेले असले तर मला तर असं वाटतं की कदाचित ते चांगलीच गोष्ट झाली. चांगली गोष्ट याच्यासाठी, एकतर या इलेक्शनमध्ये त्याचाही फायदा होणार आहे, तिथं गेल्यानंतर तिथे असणारे बी जे पीचे जुने कार्यकर्ते, शिवसेनेचे जुने कार्यकर्ते हे नाराज आहेत, आणि मग त्या ठिकाणी ते काही शांत बसतील असं मला वाटत नाही. आणि तिथं काही युवक कार्यकर्ते आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते तसेच्या तसे त्या त्या मतदारसंघामध्ये राहिलेत, मग त्यातल्या एखाद्या व्यक्तीला तिथं संधी दिली गेली असेल नाही तर दिली जाईल, मग नवीन चेहरे पुढे आल्यानंतर नवीन ताकद त्या ठिकाणी आपल्याला मिळेल, आणि त्या नवीन ताकदीने नवीन विचाराला आपल्याला येणारं जे काही आव्हान असेल ते लढावं लागेल. तुम्ही ह्याचं कधी अवलोकन केले का की ते नेते तुम्हाला का सोडून जात आहेत, तुमचं कुठेतरी मेकॅनिझम चुकते? नाही सांगता येणार. बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्याच्याबद्दल काय चर्चा झाली आपल्याला सांगता येणार नाही. आता सोलापूरचंच उदाहरण घ्या की त्या ठिकाणी अनेक कारखाने NPA असताना, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं निगेटिव्ह नेटवर्क, म्हणजे कुठलीही बँक त्याला पैसा देऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी त्या BJP गेल्यानंतर त्यांना अधिकचं लोन त्या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेच्या मदतीने दिलं गेलं. आता तो पैसा तिथं अडकू शकतो, तो पैसा काही सरकारचा नाही, तिथे असणारे जनतेचा आहे. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर चर्चा बंद खोलीमध्ये झाली असेल ते आम्हाला कशी कळणार? कदाचित वैयक्तिक कारणं असतील, वैयक्तिक कारणं जेव्हा दिली जातात आणि लोकांनी ती पटत नाहीत तेव्हा परिवर्तन त्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात होतंच. पवारसाहेबांवरती ED चौकशीचा ह्या गोष्टी देखील झाल्या, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आता बघा ना, का कुठं नाशिक का कुठंतरी ते कुठले तरी खासदार का आमदार होते BJP, त्यांना आता तिकीट मिळालं नाही असं मलाही कळतं आहे, तर त्या व्यक्तीने त्या गोष्टीमध्ये माझं पण नाव आहे असं सांगितलं. म्हणजे उठसूट कुणीतरी उठतं आणि काहीतरी नाव देतं आणि ॲलिगेशन करतं. आता पवारसाहेबांना तीच गोष्ट समजून घ्यायची होती की ज्या संस्थेमध्ये त्यांचं कुठलंही नातं नव्हतं, त्या ठिकाणी ते मेंबरसुद्धा नव्हते, अशा संस्थेमध्ये त्यांचं नाव कसं आलं ED हे विचारण्यासाठीच पवारसाहेब त्या ठिकाणी ED ऑफिसमध्ये जाणार होते. पण आता त्यांना त्या ठिकाणी कळलं असेल की अरे बाबा, आपण राजकीय हेतूतून या ठिकाणी एखादी ॲक्शन घेतो आहे. आता पवारसाहेब स्वतः त्या ठिकाणी येत आहेत आणि एकटे येत नाही, त्यांच्याबरोबर लाखो लोक येत आहेत. मग त्या ठिकाणी त्यांनी केलेला जो हे ॲक्शन असेल ते कुठेतरी घाबरले आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी माघार घेतली असं मला म्हणायचं. त्यामुळे इथं या संस्थेचा, या एजन्सीचा कुठेतरी वापर लोकांना घाबरवण्यासाठी केला जातो असं मला वाटतं. तुमच्या मतदारसंघाबाहेरचा एक प्रश्न आणि शेवट आपण करूया की मुख्यमंत्र्यांची काल बारामतीमध्ये सभा होती आणि त्यांनी म्हटलं की या मतदारसंघात परिवर्तन हे अटळ आहे, 52 वर्षे या ठिकाणी लोकशाही वगैरे नव्हती वगैरे अशा देखील गोष्टी. नाही बघा ना, म्हणजे CM साहेब मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात. म्हणजे बघा, त्या ठिकाणी जेटली साहेब आले होते, मोदी साहेब आले होते, त्यांनी म्हटलं की बारामतीसारखं मॉडेल या जगात नाही तर भारतामध्ये नाही, आणि त्याच ठिकाणी येऊन CM साहेब बोलतात की हे मॉडेल बकवास आहे. मग CM साहेबांचं ऐकायचं का मोदी साहेबांचं ऐकायचं हे जरा BJP समजून घेतलं पाहिजे, आणि तिथं CM साहेबांनी पण समजून घेतलं पाहिजे. त्यांना जेव्हा समजेल आणि अजून एक एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी येईल ते बोलतील की माझं चुकलं, हे मॉडेल सगळ्यात चांगलं आहे. लोकांना कळतं हो, हे काय भाषणं करण्यासाठी यांच्याकडे मुद्दा नाही. मुद्दा असेल तर 5 वर्षात काय केलं ते सांगा ना. ते न सांगता तुम्ही उगाच ॲलिगेशन करत बसता, लोकांची दिशाभूल करण्यात पडता. आज लोकांना प्रश्न आहे त्यांच्या पोटाचा, शिक्षणाचा, आरोग्याचा, नोकरीचा, शेतकऱ्याचा, मजुराचा, कष्टकऱ्याचा, असंघटित क्षेत्रातल्या लोकांचा, तिथं व्यापाऱ्यांचा, त्याच्यावर कुणी बोले ना, नुसतं आपलं हवेत गोळ्या झाडतात. हवेत कितीही गोळ्या झाडल्या तरी गोळ्या वायाच जातात. येत्या 24 तारखेला निर्णय लोकच घेतील आणि परिवर्तन हे राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूला होईल हे आपल्या सर्वांना स्पष्ट होईल.
तुम्ही जर मनात आणला असता तर एखादा सेफ मतदारसंघ निवडू शकला असता. तुम्ही ज्यांचं मगाशी उल्लेख घेतला, आदित्य ठाकरे, त्यांनी वरळी हा मतदारसंघ निवडला कारण तिथं सचिन अहिर तुमच्याच पक्षाचे पूर्वाश्रमीचे ते आमदार होते, त्यांनी देखील त्या पक्षात प्रवेश केला सेनेमध्ये, तर हे असं का? आता बघा ना, त्यांनी अहिर साहेबांचा प्रवेश 1-2 महिन्यापूर्वी केला, त्याचा अर्थ त्यांचा विचार चालू होता की कुठला सेफ मतदारसंघ आहे, तर त्यांनी तो निर्णय घेतला होता. पण जेव्हा तो निर्णय ते घेत होते त्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये सामाजिक काम करत असताना मी इथं लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो आणि मला फक्त आमदार व्हायचं नाही, मला कुठलं तरी एक नवीन मॉडेल विकासाचं या ठिकाणी अस्तित्वात आणायचं आहे, त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मी आदित्यला मनापासून शुभेच्छा देईल. त्याची पहिली लढत आहे त्यांच्या कुटुंबातून, तो कुणीतरी पहिल्यांदा लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे, त्यामुळे शेवटी तो कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता असताना एक वेगळ्या पार्टीतून उभं राहिला तरी माझी भावना त्याच्या बाजूलीच आहे, पण शेवटी आमच्या पण पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत, उभे आहेत, त्यांनाही आम्ही ताकद देऊ. ही लढत लोकशाहीचीच होणार, पण तरीसुद्धा त्यांनी लोकशाहीला पाठिंबा देत असताना या इलेक्शनमध्ये उभे राहिले, सोपं असलं तरी मी त्यांचं स्वागतच करतो. शेवटचा प्रश्न असा की पवारसाहेबांच्या भोवती महाराष्ट्रातलं राजकारण हे 4-5 दशके फिरते आणि मागच्या 2 महिन्यापासून त्या राजकारण्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात उचल खाल्ली, तरुणांचा पाठिंबा मिळतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे रोहितदादा पवार कसं बघतात? मला याच्यातून प्रेरणा मिळते की 80 वर्षाची एक व्यक्ती जे हृदयातून एकदम तरुण आहे, आपला स्वतःचा विचार न करता आपल्या जनतेचा, ज्या जनतेने त्यांच्यावर गेले 55 वर्ष प्रेम केलं, आपले कार्यकर्ते जे प्रामाणिकपणे पार्टीसाठी झटत आहेत, पदाधिकारी या सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी ते अनेक सभा या काळामध्ये सुद्धा घेत आहेत आणि त्याच्यातून जी प्रेरणा मिळते ती फार मोठी आहे. कारण आम्ही युवक असतानासुद्धा एखाद्या ठिकाणी जर कंटाळलो तर आम्ही शेवटी पवारसाहेबांकडे बघतो आणि लगेच उठतो आणि कामाला लागतो. शेवटी पवारसाहेब एक प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा गेल्या 2014ला त्या ठिकाणी मोदी साहेबांचं जेव्हा इलेक्शन होतं लोकांना थोडीशी दिशाभूल झाली, पण आत्ता युवकांनासुद्धा हीच प्रेरणा पाहिजे आणि अशाच प्रकारचा विचार पाहिजे. का गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हातात काहीही मिळालं नाही, म्हणून आज युवक पण मोठ्या संख्येने पवारसाहेबांच्या पाठीशी उभेत आणि हेच परिवर्तन येत्या 24 तारखेला अख्ख्या राज्यात आपल्या सर्वांना झालेले दिसेल आणि आघाडीच्या पाठीमागे लोक उभी राहतील. तर आज रोहित पवार यांनी अत्यंत वेळात वेळात म्हणजे अगदी शेवटची रात्रीच्या प्रचाराच्या दिवसातला शेवटचा दिवस आहे हा, आणि त्यामध्ये देखील त्यांनी धकाधकीच्या प्रचाराच्या वेळेतून वेळ काढला आणि आपल्याला मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे वज्रधारी न्यूजतर्फे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर, सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.